राजर्षी शाहूंच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा दिमाखात होणार साजरा अभिजित तायशेटे राजांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा संपली लोकराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राधानगरी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लोकार्पण सोहळ्यासाठी शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांनी केलं. जिल्ह्याच्या हरित व औद्योगिक क्रांतीचा पाया रचण्यात राधानगरी धरण अग्रस्थानी आहे. याची उभारणी छत्रपती शाहू महाराजांनी करूनही त्यांचे येथे स्मारक नसल्याची खंत होती. त्यामुळे उभारण्यात आलेल्या राधानगरी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपूर्ण तालुक्याचा लोकोत्सव म्हणून साजरा होणार आहे. तालुक्यातील जनतेने यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन राजांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी साधावी असं आवाहन गोकुळचे संचालक व या स्मारकाचे प्रणेते अभिजित तायशेटे यांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासास कारणीभूत ठरलेलं राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी राधाने या ठिकाणी बांधलं. या धरणानं देशाला एक जलसिंचनाची एक वेगळी दिशा दिली असं म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. परंतु या धरणावरती राजर्षी शाहू महाराजांचं येतुशी स्मारक नसणं ही शाहूप्रेमींच्या दृष्टीनं मोठी खंत आणि मोठी खेदाची बाब होती. आणि त्यामध्ये राधान तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून एक चांगलं स्मारक त्या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटनाचा आणि एक कृतज्ञता शाहू महाराजांच्या विषयी व्यक्त करण्याचा कार्यक्रम उद्या राधानी धरणस्थळावर संपन्न 4 वाजता संपन्न होणार आहे. मला यानिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाहूप्रेमींना आवाहन करायचं आहे की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या शाहूंच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करावी ही माझी त्यांना या सर्वांना विनंती आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी व अंतिम नियोजनासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. श्री तायशेटे यांनी सांगितले की 5 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या 40 लाख निधीतून याची सुरुवात झाली. नंतर यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 2 टप्प्यात 1 कोटीचा निधी उपलब्ध झाला. यातून शाहू महाराज व धरणाच्या उभारणीत योगदान दिलेल्या मान्यवरांच्या कार्याची आठवण करून देणारे देखण्या स्वरूपातील स्मारक उभारण्यात आले आहे. याचे लोकार्पण राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते धरणस्थळी रविवारी दुपारी 4 वाजता होत आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व युवराज मालोजी राजे पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ शिक्षण मंत्री उदय सामंत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आबिटकर जिल्हाधिकारी राहुल रेखावार गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण जलसंपदा अधीक्षक अभियंता महेश सुर्वे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत होत आहे. हा कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणात साजरा व्हावा अशी सर्व शाहूप्रेमी जनतेची मागणी होती. स्मारकाच्या निर्मितीसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज माजी खासदार संभाजीराजे माजी आमदार मालोजीराजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील खासदार संजय मंडलिक आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह सर्व पक्षीय नेते अधिकारी व अनेकांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी सरपंच फारूक नावळेकर सरपंच कविता शेट्टी उप अभियंता प्रवीण पारकर यांच्यासह कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्स साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.